दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये दरवर्षी आपण इंटिग्रेटेड बॅचेस हा उपक्रम राबवत असतो. त्याची अनेक उद्दिष्ट आहेत आणि या इंटिग्रेटेड बॅचेसला प्रवेश घेण्यासाठी आम्ही डी सॅट नावाची एक एंट्रन्स परीक्षा ठेवत असतो, टेंथपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित. याही वर्षी 2023 आम्ही डी सॅट परीक्षा राबवित आहोत. या इंटिग्रेटेड बॅचेसचा अनेक पैलूपैकी एक महत्त्वाचा पैलू असा आहे की रेग्युलर प्रॅक्टिस एक्झाम, त्याबद्दल मी जरा इम्पॉर्टंट काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करणार आहे. रेग्युलर प्रॅक्टिस एक्झाम ज्या आहेत ह्या टीचिंग इतक्याच इम्पॉर्टंट असतात, कारण कुठल्याही नेट किंवा CET किंवा JEE या परीक्षांचं जर आपल्याला चांगला आउटपुट पाहिजे असेल तर या परीक्षा खूप इम्पॉर्टंट असतात. परंतु बऱ्याच ठिकाणी या परीक्षा होत असतात, पण आमच्याकडे थोडंसं या बाबतीमध्ये जरा एक वेगळा पॅटर्न आम्ही राबवत असतो. दर रविवारी, महिन्यातल्या प्रत्येक रविवारी या परीक्षांचं नियोजन केलं जातं. यासाठी आम्ही 8 दिवसापूर्वी एक अभ्यासक्रम असाईनड करून मुलांना दिलेला असतो. 8 दिवस ते मुलं त्या अभ्यासक्रमाचं रिव्हिजन करत राहतात आणि येणाऱ्या संडेला त्या एक्झाम देत असतात. त्यामुळं परिणाम असा होतो की त्यांनी शिकलेला जो भाग आहे तो त्यांचा अगदी परिपक्व किंवा पूर्णतः त्याचं प्रिपरेशन त्यांच्याकडून होत असतं आणि त्या छोट्याशा पार्ट्सवरच्या परीक्षा असल्यामुळं त्यातल्या ऑल पॉसिबल जे MCQs आहेत त्या संपूर्ण त्या परीक्षेमध्ये येत असतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आमच्याकडली अशी आहे की या परीक्षेमध्ये ज्या प्रश्नांची क्वालिटी आहे ती आम्ही ॲज पर द त्या एक्झामनुसारच ठेवत असतो. म्हणजे आम्ही असं कधीही करत नाही किंवा असं होत नाही आमच्याकडे, किंवा प्रश्न आहेत थोडेसे कमी क्वालिटीचे किंवा त्या स्टँडर्डला मॅच न होणारे असं न होता नीटमध्ये जे प्रश्न ज्या स्टँडर्डचे विचारतात अगदी तेच आम्ही विचारतो. JEE ज्या स्टँडर्डचे एक्झाम MCQ असतात सेम MCQचं स्टँडर्ड आम्ही इथेही मेंटेन करतो, त्यामुळं मुलांची प्रिपरेशन ही थोरली होत असतं. याशिवाय आणखीन एक प्लस पॉईंट आहे या परीक्षांचा की एक्झाम झाल्यानंतर मुलाला ज्या डिफिकल्टी आल्या, ज्या डाऊट्स आले, जे MCQ त्याला जमले नाहीत, त्याचंही प्रिपरेशन किंवा त्याचं डाऊट्स क्लिअरिंग आम्ही इमिडिएट करत असतो. म्हणजे ती एक्झाम झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या पूर्ण अभ्यासक्रमाचा जो काही वेटेज दिला आहे, जे काही प्रश्नपत्रिका आहे, त्यातला 100% त्याला रिकवर झालं पाहिजे. हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळं आम्ही प्रत्येक मुलाला एक्झाम झाल्यानंतर ते पूर्णतः प्रश्न मुलांकडून करून घेतो, डाऊट क्लिअर करून घेतो. त्यामुळं आमच्या या परीक्षा मुलांसाठी अत्यंत बेनिफिशियल असतात. याशिवाय रिझल्ट्सही आम्ही पालकांना SMSद्वारे कळवतो, पालक मेळाव्याचं आयोजन करतो. पालकांमध्ये ह्या गोष्टींचं ॲनालिसिस सांगितलं जातं किंवा आपला मुलगा कोणत्या चॅप्टरला आणखी काय केलं पाहिजे हे इत्यंभूत माहिती या प्रॅक्टिस एक्झाममधून आम्ही मुलांना देत असतो. हे आमचं एक वेगळंपण आहे. त्यामुळं आम्हाला जे मिळणारे रिझल्ट्स आहेत हे नीटमध्ये मागच्या वर्षी 654 आमचा पहिला आला, जो फर्स्ट अटेम्प्टमध्येच त्यांना एवढा हा स्कोअर अचीव्ह केलेला आहे. आणि त्याचं मूळ कारण आहे की आमच्या या रेग्युलर प्रॅक्टिस एक्झाम, त्याचं हे आउटपुट आहे. याशिवाय याच परीक्षेमध्ये मागच्या वर्षी 2022 CET या IIT आमचे 10 मुलं क्वालिफाय झाले, किंवा 10 मुलं IIT ॲडमिशन घेऊ शकतात असे झाले. त्यातला एक विद्यार्थी ऑल इंडिया रँक 8 आलेला आहे, तो कॉम्प्युटर त्याने घेतलेला आहे. असे 8 मुलं आहेत. या सगळ्यांचं गमक जर काय असेल तर ह्या आमच्या रेग्युलर प्रॅक्टिस एक्झाम आहेत. त्यामुळं आमच्या मुलांना याचा खूप फायदा होत असतो या अशा प्रकारच्या प्रॅक्टिस एक्झामचा. हे आम्हाला मिळालेले चांगले आउटपुट आहेत आणि यासाठी आम्ही अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे पण काही क्वालिटीचे प्रश्न असतील तर तेही मागवतो आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये इन्व्हॉल्व करत असतो. तर शेवटी मला एवढंच तुम्हाला आपल्या सर्वांना अपील करायचं आहे की DSAT 2023 आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, ही परीक्षा द्यावी आणि त्यानंतर मेरिटनं जर आपला इंटिग्रेटेड बॅचेसमध्ये प्रवेश मिळाला तर आपल्याला निश्चितच एक चांगला बेनिफिट याच्यातून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आम्ही बोर्ड पॅटर्नच्या पण परीक्षा घेत असतो. दरमहा बोर्ड पॅटर्नच्या परीक्षा घेतल्यामुळं मुलांनाही CET किंवा JEE किंवा नीट्सच्या प्रिपरेशनसोबत त्यांचं बोर्डाचं पण प्रिपरेशन सायमल्टेनियसली होत असतं. त्यामुळे आमच्या मुलांना बोर्डच्या परीक्षेचाही कुठलाही दबाव वगैरे त्यांच्यावर राहणार नाही.